नमस्कार मित्रांनो, आपण गणिताच्या वेगवेगळ्या भागामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची गणिती पाहत आहोत। तर आज आपण या ठिकाणी मित्रांनो पाहणार आहोत अपूर्णांक। आता अपूर्णांक मित्रांनो आपल्याला पहिली दुसरीपासून आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे। पहिली दुसरीपासून ते डिग्री कोर्सपर्यंत आपल्याला अपूर्णांक हा घटक आहे। त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारा हा म्हणजे अपूर्णांक, जो समजला तर लवकरात लवकर आपल्याला जास्त मार्क देऊन जाणारा आणि नाही समजला तर तिथं आपल्याला शून्य गुण देऊन जाणारा असा एकमेव घटक म्हणलं तर अपूर्णांक। आणि सर्वात जास्त मुलं गोंधळणारा जर भाग कुठला असेल तर ते अपूर्णांकामध्ये। तर चला तर मग आज आपण पाहूया अपूर्णांक आणि अपूर्णांकावरील त्याचे वेगवेगळे प्रकारचे संबोध आज आपण अभ्यासणार आहोत। तर अभ्यास ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस आपल्याला अपूर्णांकामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे तीन संबोध आहेत, पाव, अर्धा आणि पाऊण, हे तीन जर आपल्याला समजले तर बाकी समजायला आपल्याला काहीच उशीर जाणार नाही। आज आपण इयत्ता 5वीमधील जे संबोध दिले आहेत तिथून आपण पुढचे वेगवेगळ्या प्रकारचे संबोध कसे आहेत ते आपण या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत। चला तर मग लगेच आपण सुरुवात करूया। जर आपण नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पहा मित्रांनो, तर सर्वप्रथम आपण बघूया की आपल्या घरी आपली एक आई भाकरी बनवते। आता भाकरी बनवते किंवा चपाती बनवते पकडा, तर ही एक काय आहे, पूर्ण भाकरी आहे किंवा पकडूया ही एक पूर्ण काय आहे, चपाती आहे किंवा भाकरी आहे, तर ही काय आहे, पूर्ण भाग आहे। ही आकृतीचा काय पूर्ण भाग आहे, ही पूर्ण एक आहे, ही पूर्णतः एक आहे। गोल थोडासा वर्तुळाकार येईलच असा नाहीये, त्यामुळे समजून घ्या, आपल्याला फक्त संबोध समजून घ्यायचे। तर ही आहे पूर्ण भाग। त्यानंतर मित्रांनो पुन्हा आपण अशीच एक काय करूया, आणखी एक वर्तुळाकार भाकरी काढूया। आता ही पण भाकरी पाहिल्या, आता ही पूर्ण होती आणि ही जी भाकरी आहे, तर ह्या भाकरीचे आपण काय करूया, भाकरीचे दोन भाग करूया। आता दोन भाग केले, एका भाकरीचे जर आपण दोन भाग केले तर इकडचा आणि इकडचा भाग, याला आपण अर्धा भाग म्हणतो। म्हणजे आता इथे तिपके देऊ जो समजा मी, तर हे टिपके दिलेला भाग किती आहे, तर हा अर्धा भाग आहे। आणि टिपके न दिलेला जो भाग आहे हा सुद्धा काय आहे, तर अर्धा भाग आहे। म्हणजेच याला आपण काय म्हणतो, अर्धा। याला काय म्हणतो आपण, अर्धा। पण याला गणिती भाषेमध्ये अर्धा लिहायचा कसा, तर हा सुद्धा आपल्यासमोर प्रश्न उभा राहतो। त्यावेळेस याला गणिती भाषे किंवा अंकाच्या स्वरूपामध्ये जर आपल्याला मांडणी करायची, आपण तोंडी स्वरूपामध्ये याला सांगू शकतो की हा अर्धा भाग आहे, हा अर्धा भाग आहे, हा अर्धा भाग आहे। पण याला जर आपल्याला गणिती रूपामध्ये किंवा संख्येच्या स्वरूपामध्ये जर आपल्याला लिहायचं असेल तर याला लिहिणं सुद्धा सोपं आहे मित्रांनो। आता कसं लिहायचं ते पहा। जर आपल्याला त्यांनी जर इकडे ह्या टिपके दिलेला भाग जर विचारला असेल तर तो सुद्धा आपल्याला अर्धा लिहिता येईल, आणि न दिलेला जरी विचारला असेल तर ते सुद्धा लिहिता येईल। तो कसा लिहायचा, तर याचे बघा किती भाग आहेत, दोन भाग आहेत, दोन भाग आहेत म्हणून हा दोन खाली लिहायचा। आणि आपल्याला जो भाग विचारलेला आहे, रंगवलेला विचारला असेल, रंगवलेला, न रंगवलेला विचारला असेल, तरी तो अर्धाच आहे। हा पण अर्धाच आहे, हा पण अर्धाच आहे, आणि आपण हा अर्धा कशाने दाखवू शकतो, एक अंश छेद दोन, जो वर असतो तो अंश असतो, हे लक्षात ठेवा। हे आपल्याला झाला असणार आहे, आणि जो खाली असतो तो काय असतो, छेद असतो। म्हणजे वर न्यूमरेटर आणि खाली असतो तो डिनॉमिनेटर म्हणतात। आता हा झाला अर्धा। त्यानंतर पुढचा जो संबोध आहे तो पुन्हा पहा की आपण पुन्हा एक काय केली, भाकरी घेतली, आणि या भाकरीचे काय केले आपण, पुन्हा याचे भाग केले। आता सुरुवातीला आपण याचे भाग केले, अर्धा अर्धा केला, आणि पुन्हा हे अर्ध्या अर्ध्याचे काय केले आपण, पुन्हा अर्धे अर्धे केले। तर आता याच्या एकाच भाकरीचे किती झाले, चार तुकडे झाले। आणि या चार तुकड्यातील एका तुकड्याला आपण काय म्हणतो, कोणी चतकोर म्हणतं, कोणी याला पाव भाग पण म्हणतं, तर गणिती भाषेमध्ये याला आपण काय म्हणतो, एका भागाला पाव भाग म्हणतो। मग हा जो रंगवलेला भाग आहे, या रेषा काढलेल्या, तर हा एवढा जो भाग आहे तो काय मित्रांनो, हा पाव भाग आहे। मग पाव भाग म्हणतात याला, किंवा यालाच आपल्या गावठी भाषेमध्ये चतकोर असं सुद्धा म्हटलं जातो। मग हा जो चतकोर भाग किंवा पाव भाग आहे,
याला गणिती रूपामध्ये जर आपल्याला लिहायचं असेल तर गणित रूपामध्ये हे भाग किती आहेत, तर भाग आहे चार, आणि चार भागापैकी एक भाग रंगवलेला आहे तो आपल्याला दर्शवायचा आहे, म्हणजे रंगवलेला भाग आपल्याला दर्शवायचा आहे, म्हणून आपण या ठिकाणी काय लिहिला आहे, एक लिहिला आहे, म्हणजे चारासारखा एक भाग रंगवलेला म्हणजेच काय झाला, तो पाव भाग झालेला आहे, म्हणून या ठिकाणी हा पाव भाग। त्याचबरोबर या ठिकाणी यातला आणखी एक सर्वात महत्त्वाचा संबोध म्हटला तर पाऊण। आता पहा, पुन्हा एक आपण एक वर्तुळ घेतलं आणि वर्तुळाचे पुन्हा आपण काय केले, याचे चार भाग केले, आणि चार भागापैकी यातली आपण पुन्हा तीन भाग काय केले, रेषा दिल्या, आणि हे तीन भाग म्हणजेच काय होईल, तर हा आहे पाऊण भाग, म्हणजे ज्याला बाराने भाग म्हणतो किंवा तीन चतकोर, म्हणजे चतकोर म्हणजे एक भाग, आणि हे एक दोन तीन तीन चतकोर भाग आहे, म्हणजे तीन भाग आहेत रंगवलेले, मग याला सुद्धा आपण गणिती भाषेमध्ये लिहू शकतो चार भागासारखे रंगवलेले भाग तीन, आणि न रंगवलेला भाग विचारला तर तो आहे पाव भाग, आपण इथं शिकलाय तो पाव। तर अशा प्रकारे मित्रांनो अपूर्णांकामध्ये आपल्याला हे तीन संबोध महत्त्वाचे आहेत, एक म्हणजे अर्धा, त्यानंतर आहे पाव भाग, आणि त्यानंतर आहे पाऊण भाग। हे लक्षात ठेवायला सुद्धा सोपा, अर्धा म्हणाला की दोन भागासारखा एक भाग म्हणजेच अर्धा, त्याला एक अंश छेद दोन म्हणतो, पाव भाग म्हणजे चार भागासारखा एक भाग म्हणजे पाव भाग, आणि याला वाचन सुद्धा एक अंश छेद चार, आणि याचं सुद्धा आपण चार भागासारखा तीन भाग म्हणजेच हा पाऊण भाग, आणि याचं वाचन सुद्धा तीन अंश छेद चार। अशा प्रकारे हे अपूर्णांकामध्ये सगळ्यात महत्त्वाचे संबंध आहेत, हे जर आपल्याला समजले तर आपण याला अपूर्णांक, त्याला अपूर्णांक का म्हणतो, तर हा पूर्ण आहे, पूर्ण आहे म्हणजे पूर्ण पूर्ण संख्येमध्ये आपण याला दाखवू शकतो, म्हणून ह्याला पूर्ण एक लिहिलाय, हा पूर्ण आहे, पण हा आता पूर्ण नाही आहे, ह्या पूर्णचे आपण काय केलेले आहेत, हे तुकडे केलेले आहेत, आणि तुकड्यांना जी किंमत आपण दाखवलेली आहे ही किंमत संख्या स्वरूपामध्ये जी दाखवली गेली आहे त्यालाच अपूर्णांकाची मांडणी म्हणतात, आणि हे अपूर्णांकामध्ये या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे। चला तर मग हा जर तुम्हाला जर संबोध समजला असेल तर याच्या पुढचा आपण भाग पाहूया। याच्या पुढे पहा मित्रांनो, आता आपल्याला ह्याच्या समोरचा एक संबोध समजून घ्यायचा आहे, तो म्हणजे सममूल्य अपूर्णांक। आता सममूल्य अपूर्णांक कशाला म्हणायचा तो आपण या ठिकाणी पाहूया। आता सर्वप्रथम आपण उदाहरणामध्ये पकडूया की ही एक चॉकलेट आहे, काय आहे ही एक चॉकलेट आहे, या चॉकलेटचे आपण काय केले दोन भाग केले, चॉकलेटचे काय केले आपण दोन भाग केले, मग आता दोन भाग केले तर वरच्या भागात समजा मी आता हे पिपक्याने रंगवतो वरचा भाग, तर मला सांगा आता चॉकलेटचा रंगवलेला भाग किती, तर आपण निश्चितच सांगू शकतो ही आकृती आहे या चॉकलेटचा रंगवलेला भाग किती, तर हा दोन भाग आहेत, दोन भागासारखा एक भाग आहे रंगवलेला, एक भाग आहे रंगवलेला, म्हणून हा काय आहे अर्धा भाग, बरोबर की नाही, एवढे चॉकलेट आहे या चॉकलेटमधला अर्धा भाग रंगवलेला आहे, आणि तो अर्धा आपण कशाने दाखवला एक अंश छेद दोन। आणि आता जर विचार केला, आता थोड्या वेळापूर्वी आपण शिकलो की अर्धा आपण कसं लिहितो एक अंश छेद दोन अशा पद्धतीने लिहितो। आता पहा त्याच्या पुढे, आता ह्याच्या पुढे आपल्याला निरीक्षण करायचे हा अर्धा आहे, आता काय करूया पुन्हा आपण याचे तुकडे करूया। आता याचे जर आपण तुकडे केले समजा इथून एक मी रेष काढतो, आता मला सांगा हा अपूर्णांक आपण कसा लिहू, हा पहिल्या आकृतीचा होता, आता आकृती आपली बदलली आहे, आता ही आकृतीचा जर आपला अपूर्णांकाचा जर भाग लिहायचा असेल तर आपण कसा लिहू, तर निश्चितच आता पहा या ठिकाणी आपण हे भाग मोजा किती भाग आहेत, हे ते चार भाग आहे, म्हणून आपण काय केलं छेदात चार लिहिले, त्याच्यापैकी रंगवलेले भाग किती आहेत तर दोन भाग आहे, रंगवलेले भाग किती आहेत दोन भाग आहेत, पण एक जर निरीक्षण केला तर चार भाग आहेत, चार भागाच्या दोन भाग रंगवलेले आहेत, म्हणजे किती भाग रंगवलेला आहे तर अर्धाच भाग रंगवलेला आहे। इथं सुद्धा काय मित्रांनो
पहिल्या आकृतीत पण अर्धा भाग रंगवलेला होता. आता ह्याचे तुकडे केले होते आपण, चार भागाचे तुकडे केले तरी आता हा किती आहे, अर्धाच आहे. चार भागापैकी दोन भाग रंगवलेले आहेत म्हणजे किती भाग आहे तो अर्धाच आहे. पुन्हा आपण काय करूया, याची पुन्हा आपण तुकड्यामध्ये आपण मांडणी करूया. आता पहा, आता काय झालं, 1 2 3 4 5 6 7 8 पुन्हा याचे आठ भाग झाले. आता ह्याचे आठ भाग झाले, याच्या आठ भागापैकी आता रंगवलेले टिपके दिलेला भाग किती आहे, टिपके दिला 1 2 3 4 4 भाग आहेत, बरोबर की नाही. आठ भाग आहेत याचे, आठ भागापैकी जो रंगवलेला किंवा टिपके दिलेला जो भाग आहे तो किती आहे, तर 1 2 3 4 4 भाग आहेत. ही सुद्धा मांडणी झाली. आता पुन्हा निरीक्षण जर केलं आपण ह्या आकृतीचं, तर ह्याचे आठ भाग आहेत, आठच्या अर्धे म्हणजे किती, चार भाग. चार भाग रंगवलेले आहेत, चार न रंगवलेले आहेत म्हणजे अर्धाच भाग काय आहे याचा रंगवलेला आहे. आता इथं जर तुम्ही निरीक्षण केला तर तुम्हाला काय दिसून येते बघा, 1/2, 2/4, 4/8. आता ही संख्या काय झाली आहे, ही वाढत गेली आहे संख्या. ही संख्या जरी वाढत गेली असली तरी त्याचं मूल्य, त्याची किंमत बदलली का, बदलली नाही. पहिलीपासून आपण आकृती बदलली काय, आकृती नाही, आकृती तेवढीच आहे, रंगवलेला भाग तेवढाच आहे. फक्त आपण काय केलं तर त्याच्या तुकड्यामध्ये विभाजनी केली, आणि तुकड्यामध्ये विभाजनी जरी झाली असली तरी रंगवलेला भाग बदलला आहे का, बदललेला नाही आहे. म्हणजे तो पहिल्यांदा आपण ज्यावेळेस आकृती घेतली त्यावेळेस पण अर्धाच होता, नंतर आपण त्याचे दोन भाग केले त्यावेळेस पण अर्धाच होता, त्यानंतर पुन्हा पण आपण त्याचे चार भाग केले तरीही त्याचा रंगवलेला भाग बदलला काय, बदललेला नाही, तो अर्धाच आहे. आणि म्हणजे हा पण अर्धा आहे, हा पण अर्धा आहे, आणि हा पण अर्धाच आहे, त्यामध्ये काहीही बदल झालेला नाहीये. म्हणजेच हे तीनही जर अपूर्णांकाचा विचार केला तर हे काय आहे मित्रांनो, यांची किंमत बदललेली नाहीये, फक्त यांचे काय झाले, संख्या मात्र या बदललेल्या आहेत. म्हणजे त्यांचे तुकडे मात्र वाढलेले आपल्याला दिसून येतात, पण किंमत किंवा मूल्य जे आहे ते आपलं समानच आहे. म्हणून अशा प्रकारच्या अपूर्णांकाला आपण काय म्हणतो, तर सममूल्य अपूर्णांक म्हणतो. लक्षात घ्या, अशा प्रकारच्या अपूर्णांकाला आपण काय म्हणतो, तर सममूल्य अपूर्णांक म्हणतो. तर असा आपण आकृतीवरून सममूल्य अपूर्णांक तयार करू शकतो. दिलेला कुठलाही अपूर्णांक असेल तर त्याला आपण असे एकापेक्षा जास्त सममूल्य अपूर्णांक तयार करू शकतो, हे आपल्याला या उदाहरणावरून समजून येते. आता सममूल्य अपूर्णांक हा एक भाग झाला. त्यानंतर पुन्हा जर आपण पाहायचं म्हणलात तर सममूल्य अपूर्णांक आणखी आपण बनवू शकतो का, तर निश्चितच बनवू शकतो. का नाही, तर आपल्याला जोपर्यंत अपूर्णांक दिलेला आहे त्या अपूर्णांकाला आपण गुणाकार करून किंवा भागाकार करून दोन्ही पद्धतीने त्याला सममूल्य अपूर्णांक बनवू शकतो. उदाहरणामध्ये पकडूया, समजा या ठिकाणी आपल्याला 2/3 हा अपूर्णांक दिला, याला सममूल्य अपूर्णांक आणखी उदाहरणं बनवायचे आपल्याला, त्याला सममूल्य असणारा अपूर्णांक बनवा, निश्चितच बनवू शकतो. पण बनवताना आपल्याला एक काळजी घेतली पाहिजे की आपण ज्यावेळेस आपण सममूल्य अपूर्णांक बनवतो त्यावेळेस त्याच्या अंशाला पण आणि छेदाला पण एकाच संख्येनं आपण गुणलं पाहिजे किंवा त्याला भागलं पाहिजे, तरच आपला सममूल्य अपूर्णांक तयार होणार आहे. आता सर्वप्रथम आपण 2/3 सममूल्य अपूर्णांक बनवूया. समजा 2/3 तुम्हाला सममूल्य अपूर्णांक बनवा असा परीक्षेत नवोदयच्या किंवा स्कॉलरशिपच्या परीक्षेत प्रश्न येतो, त्यावेळेस आपला सममूल्य अपूर्णांक बनवायचा असतो. तर याला अंशाला समजा तुम्ही तुमच्यामध्ये किती नाही, आपण 2 गुणूया, अंशाला आपण 2 आणि छेदाला पण आपण काय करू, 2 गुणूया. सॉरी, इथं पण आपण 2 गुणूया, अंशाला पण 2 गुणलं, छेदाला पण आपण काय केलं, 2 गुणलं. आता बघा, 2 × 4 आणि 3 × 6 म्हणजे ते 2/3 = 4/6 हा आपल्याला काय मिळाला, सममूल्य अपूर्णांक मिळाला. हा आपल्याला काय झाला, सममूल्य अपूर्णांक. इथं जर तुम्ही याला भागला तरी आपल्याला उत्तर 2/3 मिळणार आहे, म्हणजे मूल्य त्याची किंमत बदललेली नाही आहे, फक्त त्याची संख्या मात्र काय झाली आहे, बदललेली आहे. पुन्हा आपण दुसरं पण बनवू शकतो, 2/3. आता याला दोनानच गुणावास का नाही, तुमची मर्जी, तुम्हाला ज्या संख्येनं गुणायचं त्या गुणू शकता. तुम्हाला वाटलं मला 5 गुणायचं, 5 पण गुणू शकता, 2 × 5 आणि 3 × 5 बरोबर. पुन्हा मग 2 × 5 गुणलं, 2 × 5 = 10 3 × 5 गुणलं, 3 × 5 = 15 म्हणजेच या ठिकाणी काय झालं, तर हे 2/3
बरोबर 10/15. आता हा सुद्धा काय झाला, सममूल्य अपूर्णांक तयार झाला, म्हणजे 2/3 बरोबर 4/6 आणि बरोबर 10/15. हे सर्व काय आहे, तर ही सममूल्य अपूर्णांक आहेत. ही काय आहे, तर सममूल्य अपूर्णांक तयार झालेली आहेत. त्याचबरोबर आता हे झालं गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आपण केलं, तर भागाकाराच्या रूपामध्ये पण आपण सममूल्य अपूर्णांक बनवू शकतो. आता उदाहरणामध्ये आपण पकडूया, या ठिकाणी 5/15 याचा सममूल्य अपूर्णांक बनवा, निश्चितच बनवू शकतो. 5 आणि 15 हे कुठल्या तरी एका पाढ्यामध्ये येतात. कुठल्या पाढ्यात येतात, आपल्या सर्वांना माहिती आहे, 5 पाढ्यात येतात. निश्चितच मग याचा सममूल्य अपूर्णांक आपण बनवू शकतो. याला पण आपण काय करायचं, 5 भागायचं, आणि 15 पण आपण काय करायचं, 5 भागायचं. आता 5 एक नंबरला येतात, आणि 5 15 किती नंबरला येतात, 3 येतात. म्हणजे 5/15 बरोबर 1/3 हा काय झाला, सममूल्य अपूर्णांक तयार झाला. म्हणून असा आपण सममूल्य अपूर्णांक बनवू शकतो, कितीही उदाहरणं आपण याची तयार करू शकतो. म्हणून हा परीक्षेत नक्की येणारा प्रश्न आहे, त्यामुळे हा सममूल्य अपूर्णांक, सम म्हणजे सारखा किंवा समान, आणि मूल्य समान मूल्य असणारा अपूर्णांक म्हणजे सममूल्य अपूर्णांक. तो इथं अर्धा 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 स्वरूपामध्ये आपण बघितला, हे तुकडे वाढले, संख्या वाढल्या आहेत, पण त्याचं मूल्य मात्र काय आहे, तेवढंच आहे, समान मूल्य आहे, अर्धा अर्धा अर्धा. म्हणून हा आपला सममूल्य अपूर्णांक.